आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर कालकथित विवेक अप्पा कांबळे यांचं शुक्रवारी दुःखद निधन झालं होतं. मिरजेतील महात्मा फुले चौक येथील त्यांच्या राहते घरी आज जलदान विधीचा कार्यक्रम झाला. भंते आर आनंद, विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, मुलगा श्वेतपदम, मुलगी निशा आणि शताब्दी यांच्या समवेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, कार्याध्यक्ष संजय कांबळे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष संदीप तात्याळ ठोंबरे, आरपीआयचे नेते अशोक कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, उद्योजक सी आर सांगलीकर, भाजपाचे नेते मोहन वनखंडे आदींनी श्रद्धांजली वाहिली. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.